नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र भरत विजय चव्हाण आणि मी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, हर हर महादेव नावाचा नवीन मराठी सिनेमा या वर्षीच्या दिवाळीला आपल्याला बघायला मिळणार आहे. हा सिनेमा डिरेक्ट केला आहे अभिजित देशपांडे सरांनी आणि या सिनेमामध्ये अजून आपल्याला कोण कोण मेन लीडमध्ये किंवा या सिनेमाचं ओव्हरऑल कास्टिंग काय याच्याबद्दल काही अपडेट मिळाली नाहीये. बट हल्ली काही दिवसांपूर्वी याचा एक टीझर लॉन्च झाला होता, याचा एक टीझर रिव्हील करण्यात आला होता. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सगळे एकत्र येऊन तो टीझर बघणारच आहोत, पण तो टीझर बघण्याआधी तुम्हाला एक काम करायचं आहे मंडळी, ते काम म्हणजे न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्याचबरोबर कलर्स मराठीवर माझी एक मालिका सुरू आहे सध्या, ज्या मालिकेचं नाव आहे आई मायचं कवच. ती मालिका तुम्हाला सोमवार ते शनिवार रात्री 10 वाजता बघायला मिळते. सो ती मालिका सुद्धा बघायला विसरू नका आणि आता थोडाही विलंब न करता बघूया. ऑब्व्हियसली आपल्याला कळतंय की हा सिनेमा आपले छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्याच ज्या मोहिमा होत्या किंवा त्यांच्या आयुष्यात ज्या काही घटना घडल्या त्याच्याच अवतीभोवती ही कुठली तरी एक स्टोरी आपल्याला बघायला मिळणार आहे. आता बघूया या टीझरवर आपला काही अंदाज येतोय का त्याचा, आणि थोडाही विलंब न करता करूया या टीझरची सुरुवात. जेव्हा मायमाऊलींची बेअब्रू आणि मंदिरांना तडा हा गुन्हा नव्हता, जेव्हा सह्याद्रीला कडा नव्हता आणि मराठीला बाणा नव्हता, ही 350 वर्षानंतरच्या पाठफुटीची गोष्ट आहे. ही 18 पगड आरोळ्यांची, ही माझ्या छत्रपतींच्या शिवगर्जनेची गोष्ट आहे. टीझरला अजून वर आणण्यासाठी किंवा आपल्या अंगावर एक काटा आणण्यासाठी योग्य आवाज या टीझरला मिळालेला आहे आणि तो अर्थातच आपल्याला कळतो की राजसाहेब ठाकरेंचा आवाज आहे तो. आणि आय थिंक कारण ज्या प्रकारे टीझरची सुरुवात झाली की जेव्हा स्त्रियांवर अत्याचार करणं हे काही गुन्ह्याचं नव्हतं किंवा मंदिरांना एक्झॅक्ट वाक्य मला नाही आठवत, बट त्या प्रोसेसमध्ये एक असं वादळ आलं ज्या वादळाने अख्ख्या हिंदुस्थानाला आणि खास करून मुघलांना हलवून टाकलं असं म्हणायला काही हरकत नाही, आणि महाराष्ट्रात खास करून ज्या सगळ्या मराठी माणसांना एकत्र आणलं त्या म्हणजे आय थिंक जी सुरुवात कशी झाली त्या सुरुवातीपासून आपल्याला कदाचित या सिनेमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बघायला मिळेल अशी मी आशा करतो. ओव्हरऑल आता टीझर नाही म्हणू शकणार याला, आपण एक मोशन पोस्टरच म्हणू शकू सॉर्ट ऑफ. बट या मोशन पोस्टरमध्ये राजसाहेब ठाकरेंच्या आवाजामुळे 4 चांद लागलेत यात काहीच शंका नाही. सो मंडळी, तुम्हाला हा टीझर कसा वाटला? तुम्हाला या चित्रपटाचा हा टीझर बघून तुम्हाला काय वाटतं की महाराजांच्या कुठल्या आयुष्याच्या वळणावरची एक गोष्ट आपल्याला बघायला मिळेल हे तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून कळवू शकता. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. धन्यवाद.